नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर या महालक्ष्मी आईच्या, कोल्हापूर आईच्या फ्रेमबद्दल खूप जणांनी विचारलं होतं, आणि मागच्या वेळी मागच्या व्हिडिओमध्ये हा जो पूजेचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी बऱ्याचशी माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते की पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला दाखवणार आहे आज की कसं मी केलं आहे, काय केलं आहे। तर बघा तुम्ही, ही जी फ्रेम आहे ना, आतमध्ये जो गाभाऱ्याचा भाग दिसतो तो पूर्णतः चांदीचा आहे, पण तो असा नेहमी काळा पडतो। आपण मी बऱ्याचदा साफ करण्याचा पण खूप प्रयत्न केला, पण त्याला तुम्ही बघत असाल भरपूर अशी डिझाईन आहे, त्यामुळे साफ करायला सुद्धा खूप वेळ लागतो। तर आम्ही खूप विचारच करत होतो की ह्याला काहीतरी असं परमनंट सोल्युशन पाहिजे, भेटलं पाहिजे। तर अशा वेळी मला देवासारखे भेटले, ते म्हणजे आपले दहिवडकर सराफ। म्हणजे मी दादांना फक्त बोलली की दादा मला असं असं काम करायची खूप इच्छा आहे देवीच्या फ्रेमची। आणि नॉर्मली कसं आहे ना, ही फ्रेम तुम्हाला जर काही काम करायचं असेल तुम्हाला कोल्हापूरला घेऊन जावे लागते जिथून तुम्ही घेतली आहे, आणि त्यांना कसं ते रोजचंच काम आहे त्यामुळे त्यांना ती खूप मोठी गोष्ट नाही आहे, ते उलट तुम्हाला लगेचच करून देतील। पण एवढी मोठी फ्रेम घेऊन जाणं आणतानाच माझे खूप नाकेनऊ झाले होते, तर म्हटलं घेऊन जाणं तर खरंच शक्य नाही आहे, तर म्हणून म्हटलं इथला इथे होत असेल काम तर बघू आपण करून। तर म्हणून मी दादांकडे घेऊन गेली, बघा दादांनी ती फ्रेम खोलली। आणि मी तुम्हाला खरं सांगू की हे काम खरंच खूप कठीण होतं, जे नवखे आहे ज्यांना इथलं माहीत नाही आहे। तर ती देवीची जी मूर्ती आम्ही बाहेर काढली ना, ती काढतानाच आम्हाला खूप नाकेनऊ आले, कारण पूर्ण चिटकवली होती खाली एकदम गच्च। खरंच ती म्हणजे तेव्हा मला खरंच असं वाटत होतं की म्हणजे निघेल की नाही मूर्ती, किंवा कशी निघेल, कारण ती पाषाण आहे, थोडं जरी काही इकडे तिकडे झालं तर तुटू शकतं, काही होऊ शकतं। पण खूप छान व्यवस्थित दादांनी ती बाहेर काढली। त्यानंतर बघा आतमधला हा जो पोर्शन आहे ना तो असा आहे, म्हणजे पूर्ण हा गाभारा आहे आतमध्ये असा छान चांदीचा पूर्ण। तर आम्ही असा विचार केला की ह्याला आपण पूर्ण गोल्ड प्लेटिंगच करून देऊ, म्हणजे सारखं क्लीन करण्याची, साफ करण्याची वेळ येणार नाही। चांदीचं हे मी बऱ्याचदा साफ पण केलं आहे, पण जास्तीत जास्त एक आठवडा स्वच्छ दिसतं आणि नंतर परत असंच काळं दिसतं। आणि त्यातल्या त्यात देवीचे पण जे दागिने होते, जे 1 ग्रॅम गोल्डचे होते, काही प्लॅस्टिकचे होते, काही चांदीचे होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस मला करायचे होते। त्यानंतर साईडची ही जी तुम्ही लाईट्स बघत असाल, LED लाईट्स, तर ह्या लाईट्सचा सुद्धा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे थोडं चालू व्हायचं मध्येच बंद व्हायचं असं खूप काही होतं। आणि हे जे लायटिंग आहे ना आतली, त्यांनी जी केलेली आहे ती वेगळ्याच पद्धतीची केली आहे। आम्ही 2-3 इलेक्ट्रिशियन्सला दाखवलं पर्यंत त्यांना समजलंच नाही, तर म्हटलं आता शेवटी काय करायचं आपण। तर त्याचं पण ऑप्शन मिळालं, त्याचं पण सोल्युशन मिळालं। तर म्हणजे खरं एक गोष्ट सांगते तुम्हाला की इच्छा असेल ना तर तुम्हाला मार्ग नक्कीच भेटतो। तर बघा किती काळं झालंय ते पूर्ण, म्हणजे खराब दिसत होतं देवीच्या मागे पूर्ण पोर्शन, तो खराब वाटत होता। तर म्हणून मग म्हटलं चला ह्याला सगळ्यांना आपण गोल्ड प्लेटिंग करून घेऊ। आणि आता आपला सध्या चालू आहे तो म्हणजे कोल्हापूर आईचा, म्हणजे आपल्या महालक्ष्मी आईचा हा मार्गशीर्ष महिनाच सुरू आहे। तर म्हणून आईने, तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये की माझ्याकडून छान पंचोपचार पूजासुद्धा करून घेतली, आणि सगळं तिचं जे काम होतं जे मला करायचं होतं आम्हाला, तर ते सगळं कामसुद्धा करून घेतलं। पण हे खरंच सोपं नाही आहे, कुठे काय लावलं आहे, कुठे कसं फिक्स केलं आहे, हे सगळं दादाने व्यवस्थित बघून घेतलं। हे सगळं काम आहे ना विशाल दादाने केलं आहे, तो सगळं म्हणजे बनवायचं जे असतं ना ते काम, सगळं कारागिरीचं काम तोच करतो। तर खूप सुंदर पद्धतीने त्याने हे काम केलं, पूर्ण डेडिकेटेडली, म्हणजे खूप मेहनत घेतली त्याने काढण्यापासून आणि लावण्यापर्यंत खूप मेहनत घेतली। मी खरंच दादांना हॅट्स ऑफ करेन की खूप छान मेहनत घेतली त्याने आईसाठी, आणि आई खरंच त्याला असंच भरभरून आशीर्वाद देईल या गोष्टीसाठी। तर बघा हे सगळं जे दागिन्यांचा भाग होता, साडीचा भाग मी काढला नाही कारण तो आपल्याला परत लावता आला पाहिजे। तर हे दागिने तुम्हाला जे दिसत आहेत ना देवीचे, तर हे पण 1 ग्रॅम गोल्डचे आहेत, काही प्लास्टिकचे आहेत। तर काही मला काढायचे होते, काही चेंजेस करायचे होते त्याच्यामध्ये सुद्धा। तर त्यांनी मागे अशी पूर्ण जी तार असते ना, त्या तारेमध्ये हे सगळं गुंफवलं होतं। तर ते एक एक सगळं काढणं आणि परत लावणं हा खरंच खूप मोठा टास्क होता। काढताना आम्हाला एवढं खरंच वाटलं नाही की एवढं कठीण होईल, पण आईने ॲक्च्युली आमची परीक्षाच घेतली होती। तुम्हाला लावताना मी दाखवेन की खरंच आमची काय हालत झाली होती लावताना।
तर काढताना तर आम्ही असं सगळं काढलं व्यवस्थित फटाफट फटाफट निघालं तेव्हा सगळं काढून घेतलं. त्यानंतर सगळं पॉलिशला दिलं. जे जे दागिने वाटत होते ते पॉलिशला दिले. जे जे नाही पाहिजे होते तर ते आम्ही काढून ठेवले. आणि एक एक गोष्ट त्यातली काढावी लागली पूर्ण. बघा हे साईडचे जे कुंडल आहे ते काढले, मध्ये ठुशी आहे, मंगळसूत्र आहे, त्यानंतर लक्ष्मीहार आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर खूप इच्छा होती माझी ही की मी हे सगळं करू, आईचा जो शृंगार आहे तो सगळा पूर्ण चेंज करू. तर बघा काढल्यानंतर बघा एक एक दागिने मी तुम्हाला दाखवते. मंगळसूत्र होतं, छान लक्ष्मीहार होता, बरेचसे दागिने होते, हे असे वेगवेगळं काय काय फुलं वगैरे लावले होते, खूप साऱ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये. तर आम्ही जेव्हा बनवलं ना तेव्हा खूप वेगळं झालं काय काय. आणि बघा त्या दिवशी मी आता जेव्हा दिलं त्याच्यानंतर जवळपास 1 ते 2 आठवड्यांनंतरची ही गोष्ट आहे आता. तर बघा दादानी आता आणलंय सगळं पॉलिशिंग करून. आणि मी म्हटलं की जर आलंच आहे सगळं तर का वाट बघायची. तर म्हणून बुधवारी मी ह्या बुधवारी गेली होती आणि गुरुवारी मला पूर्ण व्यवस्थित लावून पूजा करायचीच होती कारण दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा होती. तर बघा दादानी सगळं पॉलिश करून आणलंय. सगळे पार्ट्स वेगवेगळे झालेले आहेत पूर्ण. बघा हे मंगळसूत्राची डवली आहे तर ही पण आम्हाला गुंतवून घ्यावी लागली, त्याच्यामध्ये गाठून घ्यावी लागली. त्यानंतर बघा हा लक्ष्मीहार आहे, किती सुंदर वाटतोय बघा पॉलिश केल्यानंतर. सगळ्यांना वनग्रा गोल्ड प्लेटिंग केलंय. आणि हे बघा सगळ्यात ग्रँड गोष्ट ती म्हणजे जो मागचा गाभाऱ्याचा भाग होता तो बघा पॉलिश केल्यानंतर किती सुंदर दिसतोय. आणि हे पॉलिश उतरतं, उतरणार नाही असं नाही आहे, पण एवढं लगेच उतरणार नाही, ॲटलिस्ट 2-3 वर्ष तरी हे व्यवस्थित राहील. त्याच्यामुळे मी विचार केला की आपण पॉलिशच करून घेऊ. आणि बघा हे सगळं काढताना खूप सोपं होतं पण लावताना खूप कठीण झालेलं आम्हाला की कसं लावायचं काय लावायचं. पण दादांनी खूप मस्त प्रकारे सगळं करून दिलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी त्या दिवशी 6 वाजता गेली होती दादांकडे आणि आम्हाला लिटरली घरी यायला 10:30 वाजले. म्हणजे विचार करा की किती वेळ. आणि खरं तर अर्धा वेळ त्यातला तर म्हणजे त्या दिवशी मला इतके सबस्क्रायबर्स भेटले तिथे. म्हणजे 6 वाजल्यापासून जी लाईन सुरू होती ते 8-8:30 पर्यंत तर तेच चालू होतं. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आमचं काम सुरू झालं. तर विशाल दादाने ना खूप मेहनत घेतली आहे. मला खरंच खूप छान वाटतं आणि खूप चांगलं वाटतं की त्याने इतक्या चांगल्या प्रकारे आणि मनापासून त्याने मला काम करून दिलं आहे. तर योगेश दादांकडे जे पण जातात ना त्यांना माहिती असेल की दोघांचा पण या स्वभाव कसा आहे. खूप बोलके आहेत, खूप छान रिस्पॉन्स करतात सगळ्यांना आणि म्हणूनच लोक इथे येतात. तुम्ही जर समोरच्याशी चांगलं वागलात ना तर समोरचा सुद्धा तुमच्याशी चांगलाच वागतो. आणि ते खरंच छान आहेत दोघं पण. तर एक गोष्ट आहे, हा विशाल दादा जो तुम्हाला आता दिसतोय ना त्याचं लग्न पण ठरवायचं आहे. तर कोणाला कोण म्हणजे कोणी इंटरेस्टेड असेल, कोणी चांगली मुलगी असेल तर नक्की सजेस्ट करा तुम्ही त्याला. त्याचे काही जे डिटेल्स तुम्हाला हवे असतील ना तुम्ही मेल करा मला. माझा मेल आयडी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर बघा आईचे दागिने काढल्यानंतर बघा कसं वाटतंय. तर हे मी पूजा करून आणलं होतं, देवीचं जे आहे पाषाण पूर्ण ते पूजा करून आणलं होतं आणि आम्ही आता लावत होतो. कसं आहे ना, देवाचं आपण कुठलीही गोष्ट अशी काढली आणि ती आपण आपल्या रिस्कवर आपण लावतोय ती खरंच एक खूप मोठी जबाबदारीसुद्धा असते. असं नाही आहे की फक्त एक मजा म्हणून किंवा वेगळं काहीतरी म्हणून आपण करतोय, तसं नाही आहे. देवाची जी वस्तू जिथे होती ती तिथल्या तिथे जागच्या जागीच लागली पाहिजे. तर म्हणून प्रयत्न चालू होते आमचे की आपण व्यवस्थित सगळं लावूया. तर बघा आता हे खालचा जो पोर्शन आहे तो फिट केला आहे. बघा किती सुंदर दिसतोय. कारण चांदीचं जरी आपण पॉलिश करून घेतलं असतं ना तर पण ते थोडेच दिवस राहिलं असतं आणि परत तसंच दिसलं असतं काळं. तर म्हणून मग तिथे मस्त बघा मला स्पेशल सर्व्हिस मिळते, मस्त चहा मिळतो गरमागरम गेल्यानंतर. जेही तिथे जात असतील त्यांना माहिती आहे की खरंच तिथली सर्व्हिस कशी आहे योगेश दादांची, विशाल दादाची. तर बघा आता ही हा जो पार्ट होता ना हा खूप मोठा टास्क होता, मी खरंच सांगते तुम्हाला. कारण खरंच देवी आईने आमची परीक्षा घेतली होती. कारण एक एक गोष्ट ना सगळी वेगवेगळी होऊन आली होती. पाठवताना म्हणजे देताना वेगळंच झालं होतं आणि आल्यानंतर वेगळंच वाटत होतं. कारण बऱ्याचशा गोष्टी मिसिंग होत्या त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जे मंगळसूत्र होतं त्याचे मणी काढले होते, हे बघा असं फक्त डवली होती. मग ते आम्ही गुंतवून आणलं काळ्या मण्यांमध्ये. त्यानंतर जे हार तुम्हाला सगळे दिसत आहेत तर ते प्रॉपर धाग्यांमध्ये अरेंज केले. आणि त्यानंतर सगळं देवी आईला एक एक गोष्ट आम्ही लावत गेलो.
तर बघा ह्या ज्या ऑरेंज ड्रेसमधल्या ताई आहेत या ऐरोलीवरून आल्या होत्या. मागच्या वेळी त्यांची बहीणसुद्धा आली होती, त्या दादरला राहतात. खूप छान सगळे बोलायला खूप मस्त आहेत आणि त्या मला सेकंड टाईम भेटल्या यावेळेला. आणि या साईडला ज्या व्हाईट ड्रेसमध्ये आहेत ना त्या ताई धुमाळताई आहेत, त्या पुण्यावरून आल्या होत्या. त्या पूर्ण फॅमिलीसोबत आल्या होत्या आणि त्यांच्या मिस्टरांची बहीणसुद्धा आली होती. तर असे बरेचसे लोक तुम्हाला पुढे दिसतील फोटोमध्ये. मी लास्टला शेअर केलेत सगळ्यांचे फोटोज. खूप 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 जणं, बरेचसे जणं घाटकोपरवरून आले होते, बरेचसे जणं डोंबिवलीवरून आले होते. भरपूर जणं भेटले मला त्या दिवशी. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. तर आमचं असंच काय 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 चाललेलं बोलणं, त्या मला काही विचारत होत्या, मी त्यांना काही सांगत होती. आणि ते करता करता माझं अर्ध लक्ष तर कामाकडेच होतं खरं सांगू तर, की होईल की नाही. मला असं खूप टेन्शन आलेलं. आणि खरं तर दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आपला पूजेचा, तर तुम्हाला माहिती आहे की पूजेची मांडणी करायची, त्याच्यासाठीचं सामान ते पण माझं घ्यायचं राहिलं होतं. तर त्याच्यामुळे माझ्या डोक्यात सगळीकडचे विचार चालू होते की हे काम होईल का, माझं सामानाचं काम होईल का, असं काय काय चाललेलं. आणि ते आले होते, ते बोलत होते, त्यांच्याशी बोलण्यातसुद्धा मला खूप छान वाटत होतं. तर बघा आता त्या ताईंचं काम झालंय. त्यांनी मला वाटतं धनलक्ष्मीची ऑर्डर दिली होती दादांकडे, तर ते हे घेऊन गेले. आणि त्या सांगत होत्या की मला व्हिडिओमध्ये नका घेऊ, मी छान रेडी होऊन येईन तेव्हा मला व्हिडिओमध्ये घ्या. पण खरंच असं काही नसतं. तुम्ही तुमच्या चेहऱ्यापेक्षा ना तुम्ही तुमचा स्वभाव किती छान आहे, तुम्ही किती चांगले बोलता इतरांशी, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या ज्या ताई बसल्या आहेत ना, ह्या कोल्हापूरच्या ताई आहेत. आणखीन एक खूप भारी गोष्ट झाली, ती म्हणजे माझी खूप इच्छा आहे की आता जेव्हा मी कोल्हापूरला जाईन तेव्हा मी जी साडी नेईन ती साडी आईला नेसवली पाहिजे, अशी खरंच खूप इच्छा आहे माझी. दरवेळी मी जाते ना, मी फक्त असंच बाहेरूनच दर्शन घेते. साडी तर मी नेतेच, पण ती नेसवली जाते की नाही माहीत नाही. तर ह्या ताईची खास ओळख आहे तिथे. आणि त्या मला बोलल्या की तुम्ही याल कोल्हापूरला तेव्हा मला नक्की सांगा, तुमची साडी नक्की नेसवली जाईल देवीला. तर खरंच खूप म्हणजे बघा तुम्ही, समोर समोरच आईने माझी जी पण इच्छा आहे ना ती सगळी पूर्ण केली. तर बघा फायनली माझी आई घरी आलेली आहे आणि किती सुंदर वाटतंय हे रूप. म्हणजे बघा पूर्ण काम झालंय देवीचं. फक्त आतमधले जे दिवे आहेत ना साईडला लावलेले ते फक्त नाही आले, ते लावायचे आहेत. बाकी पूर्ण फ्रेमचं जे आहे ते पूर्ण काम झालंय. तर अशा प्रकारे मी विशाल दादाला आणि योगेश दादाला खूप 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 धन्यवाद देते की त्याने माझ्या कोल्हापूर आईचं, अंबाबाई आईचं इतकं सुंदर मला काम करून दिलं. आणि बघा ह्या ताई होत्या ह्या कल्याणवरून आलेल्या आहेत, मला वाटतं कल्याण वेस्टच्या आहेत. त्यानंतर ह्या ज्या ग्रीन ड्रेसमधल्या आहेत या पण कल्याण वेस्टच्या आहेत. आता प्रत्येकाचे ना मला प्रॉपर खरंच नावं आठवत नाही आहेत, चुकीचं काही सांगण्यापेक्षा नको. तर ह्या ज्या ब्लू ड्रेसमधल्या आहेत या डोंबिवलीच्या आहेत. त्यानंतर त्यांच्या मागे ज्या उभ्या आहेत त्याही डोंबिवलीच्या आहेत. आणि त्यांच्या मागे माझ्या बाजूला ज्या उभ्या आहेत त्या घाटकोपरवरून आल्या होत्या ताई. आणि ह्या ज्या ताई आहेत या पुण्याच्या ताई आहेत आणि या कोल्हापूरच्या ताई आहेत. तर असे सगळे म्हणजे एवढे लोक मला त्या दिवशी भेटले. तर महालक्ष्मी आईचा फोटोची पूर्ण प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.